श्री स्वामी समर्थ जीभ जिभेला चिरंकार यौवन प्राप्त झालेले आहे. माणूस हवा तेव्हा वृद्ध होतो, देहावर सुरकुरत्या पडत डोळ्यांनी दिसत नसू दे तर तरी नाश पाहू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेग आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच राहतो. जीभेचे रूप स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं कठीणातलं कठीण काम आहे. मूक ज्ञानात राहणारी ही जीभ दुधारी तलवारच आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी 32 चौकीदार बसवले आहे, पण जीभ अशी जबरी आहे की कालांतराने दातेला देखील उखडून टाकते, तशी तोडू पण शकते. कुणाला ती घायल करते तर कुणाच्या जखमाही बुजून टाकते. तिच्यातून अमृत झरते, तसेच हलाहर वीज देखील निर्माण होते. जीभेची जमीन अशी विचित्र आहे की तिथे फुले फुलतात, तसे काटेही उगवतात. अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञान तेथू थकतात, पण जीभेला असे यौवन प्राप्त झाले की तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या इवलश्य जीभेवर ताबा मिळवणे हे दुष्कर काम आहे, आणि जे लोक जीभेवर ताबा मिळवू शकतात तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात. श्री स्वामी समर्थ.